रात्री 8 वाजता तात्या राणीच्या भेटीसाठी तिचा महालात गेली. तिच्या बरोबर तिच्या 3 सख्या होत्या. यावेळेस राजस्थान आणि पंजाबला भेट दिली ना? हो, यावेळेस खूप फिरलो. काही ठिकाणी पकडलो जाईल असंही वाटलं. आधी राजपुतानांपासून सुरू करू. जयपूर, जोधपूर, बिकानेर अशी मोठी मोठी राज्य कोणा एकाच्या बाजूनी नाही, ते तटस्थ आहे. पण झाशीशी इंग्रजांनी बेईमानी केली असं सगळ्यांनाच वाटत. आपल्याबद्दल हे जरा उदासीन आहे. पण यात ना आपली चूक आहे ना त्यांची. एक छत्री राज्य स्थापन करण्याची आमची इच्छा होती. पण या राजांना आपापलं स्वातंत्र्य हवं होतं. राजपुतांसारखं एखादं राज्य आहे ही, त्यांना महाराष्ट्राबद्दल नाराजी आहे. पण हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी योग्य वेळी स्वतःच्या सर्वस्वाचा होम करण्याची त्यांची तयारी आहे. पण तिथले बहुतेक राजे आपण इंग्रजांमुळे सुखरूप होत असं समजतात. त्यांना ना जागीरदारीची परवाय ना प्रजेची. जसं चाललंय तसं चालू ठेवण्याच्या मनस्थितीत ते आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. क्षणभर दादा थांबले. राणी म्हणाली, बोलत राहा तात्या, मी काळजीपूर्वक ऐकते तुमचं बोलणं. मराठा संस्थानांच्या राजांची स्थिती अजूनही तशीच आहे. हो, पण या वेळेस मात्र प्रजा सावध आहे आणि स्वाभिमानी. महाराष्ट्रातल्या जनतेला अजूनही स्वराज्याची आस आहे. श्रीमंत आणि शेतकरी, मजूर आणि जागीरदार एका इशाऱ्यात सरशी उभे राहू शकतील. आणि राणी अचानक म्हणाली, त्या पर्वत शृंखला आणि मैदान दर्याभरी थरारून जातील. राणीचा तेजस्वी चेहरा जास्तच तेजस्वी झाला. क्षणात तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, तात्या, मला अगदी तुमच्या समोर ही बोलताना स्वतःच्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. कारण कधी कधी हाच अधीरपणा मला फार त्रासदायक ठरतो. राणी साहेब, पण माझा, यांचा आणि पूर्ण जनतेच्या मनात जी गोष्ट बोलली गेली आहे तीच आपल्या मुखातून बाहेर पडली. हो तात्या, पण हे बोलायची वेळ अजूनही आलेली नाही. आणि सगळे विचार योग्य वेळेस प्रकट झाले पाहिजे. तुम्ही पुढचं सांगत राहा. तात्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. मी हैदराबादलाही गेलो. हैदराबादचा नवाबही इतर नवाबांप्रमाणे इंग्रजांच्या दहशती खाली आहे. सैन्य जिकडे जर दिसेल तिकडे जाईल, पण प्रजा मात्र आपल्या बरोबर आहे. मी म्हैसूर आणि तंजावरलाही गेलो, पण तिथेही हैदराबाद सारखीच स्थिती आहे. आणि पुन्हा एकदा राणीच्या चेहऱ्यावर तेच हसवल, मृदू आणि गोड. पण त्यामागे पोलादी आदर्श लपलेला स्पष्टपणे जाणवत होता. तात्यानं उत्तर दिलं, तात्या, अद्याप थोडा वेळ. तोपर्यंत महत्वाच्या राज्यांचा भूगोल बारकाईने तपासून ठेवा. ते कसं सैन्य घेऊन जाता येईल, कुठे लढाई करणं सोपं जाईल, आपल्याला अनुकूल असलेल्या जागी शत्रूला यायला लावून लढायला भाग पडता येईल, अशा सगळ्या मुद्द्यांवर खूप वेळ देऊन चर्चा करा. तोफा, बंदुका, दारुगोळ्या हे सगळं बनवणाऱ्या कारागिरांनाही हाताशी धरा. आपली कामी माणसं इंग्रजांच्या कारखान्यात कामाला लागली आणि त्यांना सगळी कामे अगदी मनापासून शिकवून घ्यायला सांगा. आता हा आपला जुना गनिमिकावा चांगलाच उपयोगी ठरणार आहे. गनिमिकावा सोडून आपला देश इंग्रजांशी लढला आणि म्हणूनच हरला. राणीची ही दूरदृष्टी पाहून तात्या टोपे थक्क झाले आणि म्हणाले, नानासाहेब आणि रावसाहेबांनीही मला हेच सांगितलं आणि आता तुम्हीही तेच सांगत आहात. पायी फिरून फिरून भूगोल
स्मरणात ठेवल्याने पंजाबात शिखर आणि इंग्रजांमध्ये झालेल्या लढाया आम्ही तपासल्या. असं प्रशिक्षित सैन्य, एवढी युद्ध सामग्री जर चांगल्या नेतृत्वाच्या हातात लागली असती तर इंग्रज शिखांना हरवू शकले नसते. हा पराभव फक्त देशद्रोहामुळेच झाला. पंजाबात हिंदू आणि शीख स्त्रियांना स्वातंत्र्य आहे असं सांगितल्यावर राणी उत्तरली, असं असेल तर पंजाब एक दिवशी नक्की उभा राहील. तात्यांनी मागणी केली, आपल्याला विश्वासू हेर खात्याची फार गरज आहे बाई साहेब. मला माहित आहे मी अशा हेर खात्यांची स्थापनाही केली. या माझ्या 3 सख्या हेरगिरी करतही आहे आणि शिकतही आहे. मी अजून स्त्रियांना तयार करते. सावधानीनं काम करायचं असल्यामुळे ते हळूहळू चालले. मला असं वाटतंय की लवकरच काहीतरी घडणार, पण अर्ध्या मुर्ध्या तयारीनं काही करू नये. मागे मद्रासी सैनिकांनी बंड केलं पण ते वाया गेलं. परिणामी सैन्यात मद्रासी लोकांना घेणं इंग्रजांनी कमी केलं आणि सावधानी ही वाढली. त्यांनी ताडकन उत्तर दिलं, कितीही सावधानी, बुद्धी आणि कौटिल्य नीतीचा वापर करून इंग्रजांनी आपल्याला रोखलं तरी आपली अगणित जनता त्यांच्या विरुद्ध आहे. नवाब राजा यांची साथ मिळाली नाही तरी आमच्या उत्साहाला सीमा नाही. यावर राणी उत्तरली, येणाऱ्या काळच याचं उत्तर देईल.